नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो आपल्याकडं साप समजून जमीन धोपटण्याची पद्धत काही नवीन नाही हल्ली राजकीय क्षेत्रात असे प्रकार आपण रोजच बघत असतो शिवसेना उबाटा पक्षाचे खासदार संजय राऊत नाहीत का रोज काही ना काही आरोप करत असतात कधी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात तर कधी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप जा करत असतात पण त्यातील एकही आरोप अजून सिद्ध झाला असं कधी ऐकवत आलं नाही तसाच काहीसा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल घडला त्यावर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर खुलासा केला पंधरा वर्षापूर्वी घडलेल्या एका विषयावरून माध्यमांनी दोन दिवसांपासून पार राईचा पर्वत करून ठेवला माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील एका उतार्यावरून हा सगळा विषय रंगला होता आज अजित पवार यांनी या रंगलेल्या खेळातील हवाच काढून घेतली आणि पवार यांना अडकवण्याचा ज्यांनी डाव रचला होता तो डाव त्यांनी उधळून लावला त्याचं काय झालंय की महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले बहुतांश आमदार आज पवार यांच्यासोबत आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांची बदललेली भूमिका आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा अनेकांना जिवारी लागलेला आहे कित्येकांचे मनसुबे हे त्यांच्या या निर्णयामुळं धुळीस मिळालेले आहेत त्यामुळं अजित पवार कशात अडकतात का ते कसे राजकीयदृष्ट्या अडचणीत येतील यासाठी अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवलेत पण अशांचा डाव राजकारणात मुरलेल्या अजित पवार यांनी अक्षरशः उधळून लावलेला आहे विषय होता येरोडा कारागृह जागेचा जा। सातारच्या शाहू महाराजांनी त्यावेळी गिरीगोसावी समाजासाठी काही जागा दिली होती त्यात इंग्रजांनी येरोडा कारागृह बांधलं काही जागेवर पोलीस स्टेशन सरकारी कार्यालय उभी राहिली यातील सुमारे तीन एकर जागा एका खाजगी विकासकाला हवी होती ती जागा लिलाव होऊन सुद्धा तत्कालीन पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांनी त्या खाजगी विकासकाला जागा हस्तांतर करण्यास नकार दिला होता त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते अजित पवार आता या लिलाव प्रक्रियेत किंवा यासंबंधी झालेल्या विविध बैठकांमध्ये अजित पवार यांचा तसा संबंध कोठेही आलेला नाही लिलाव प्रक्रिया ही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती त्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त होते सत्यपाल सिंग त्यांनी ही जागा हस्तांतर केलेली नव्हती आता पालकमंत्री म्हणून एखाद्या आढावा बैठकीत विविध विषय चर्चेला येत असतात त्या अनुषंगानं या जागेचा विषय चर्चेला आला तेव्हा पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांनी सदरची जागा खाजगी विकासकाला देणं उचित वाटत नाही त्यामुळं आपण ही जागा देणार नसल्याचं पवार यांना सांगितलं त्यानंतर कोठेही अजित पवार यांनी ही जागा खाजगी विकासाला देण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली कायदे मोडले नियम धाब्यावर बसवले प्रशासनाला अडचणीत आणलं आणि जागा विकासकाशा घशात घातली असा कोणताही प्रकार झालेला नाही ती जागाही तिथंच आहे आणि ती जागा कोणालाही दिली गेलेली नाही ती जागा पोलिसांच्याच ताब्यात आहे मीरा बोरवणकर यांनी त्यांचे अनुभव आणि त्या अनुषंगानं एक अडतीस प्रकरणांचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यातील एकतीसाव्या क्रमांकाच्या प्रकरणात हा विषय त्यांनी मांडलेला आहे त्यात बोरवणकर स्वत असं म्हणाल्या की जागा आहे तिथंच आहे जर जागा कोणाला दिली गेली असती तर चौकशी वगैरे करण्याची मागणी करता आली असती त्यांचाही तसा काही आक्षेपाचा मुद्दा आहे असं वाटत नाही मग या प्रकरणात अजित पवार यांची चौकशी करायला हवी असं कोणाला वाटलं असेल किंवा अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगवून अजित पवार यांना अडकवण्याचा घाट कोणी घातला होता त्याची खरी चौकशी होणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं असं वाटतं अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सर्व हवा काढून घेतली हा विषय होता दोन हजार आठ नऊमधला त्यावेळी झालेल्या बैठका घेतलेले निर्णय शासन निर्णय अशी जंत्रीच त्यांनी आज पत्रकार परिषदेत ठेवली जिथं आपला काहीही संबंध नाही तिथं अशा प्रकारच्या कितीही चौकशा झाल्या तरी काही फरक पडत नाही असा संदेशच अजित पवार यांनी दिला की याबद्दल सगळा निर्णय झाला आबांनी निर्णय घेतलाय गृह विभागाने निर्णय घेतला आहे परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही ज्यावेळेस एखादं कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं तर ते त्यांनी सांगितलं की शिपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल त्यांनी सांगितलं की ओ मला काही ते द्यायचं नाही म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ मला आपण प्रयत्न केला त्यांचं त्यांचं त्यांना ऐकायचं नसेल तर मला काही त्याच्यात आग्रह करण्याचं काही कारण नव्हतं अहो कुणाची चौकशी करता चौकशी कुणाची करता जागा आहे तिथंच आहे जागा कुठे गेलेलीच नाही जागा ग्रह विभागाची आहे ना आणि तिथं वेगवेगळे वेग अधिकारी जाऊन बघून आले तर रेकॉर्डला पण ते आहेत पाहणी केली याशिवाय माध्यमांमध्ये जेव्हा अशा बातम्या यायला लागल्या त्यावेळी माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सगळी माहिती दिली आहे त्या बोलता बोलत्या अशाही म्हणाल्या की पुस्तकात अडतीस प्रकरण आहेत त्यातील एकाच प्रकरणावर इतकी चर्चा का होते है? असा प्रश्न त्यांनी विचारला होता जागा आहे तिथंच आहे जर जागा दिली गेली असती तर या प्रकरणात चौकशीची मागणी केली असती असं त्या म्हणाल्या आहेत म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे हा प्रकार सापसाप म्हणून जमीन धोपटण्याचाच आहे ना जी जागा कोणालाच दिली गेली नाही ती तिथंच आहे तर मग चौकशी कशाची करायची का उगाच पत्रकार काहीतरी विचारतात म्हणून या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असं म्हटलं की झालं असाच प्रकार सध्या खास करून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्रास सुरू आहे आता लोकही याला कंटाळलेले आहेत त्यामुळं अशी विधानं करून काहीतरी खळबळ माजवून द्यायची संभ्रम निर्माण करायचा हा प्रकार आता राज्यातील सुज्ञ जनतेला नक्की कळला आहे याची नोंद तोंडाच्या वाफा घालवणाऱ्या राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनीही घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ही तारीख चुकवू नका कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेषांक या विशेष अंकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेषांकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी तीन या विशेष देणगी मूल्य आहे साडेतीनशेपासून तुमच्या मनात येईल तेवढं म्हणजे साडेतीनशेच्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता चुकवू नका एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी साडेपाच पासून पुढे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव हो द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद